कोटी उड्डाणे जेपावे उत्तरेकडे मद्राद्रीसारखा द्रोणू क्रोधे उत्पाटिला वै आणिला मारुती केवळा होत जा तसे तयाची तू नारू मंदार धाकुटे ब्रह्मांडा भोते वेडे वज्रपुच्छे करू शके तयासी तू नाकैची ब्रह्मांडी पाहता नसे आरत देखिले डोगा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेदिले शून्यमंडळा नरधान्य पशुरुद्धी पुत्र पौत्र समग्रही पावती रूप विद्यादी स्तोत्र पाठे करू निहा भूत प्रेत संबंधादि रोग व्याधि समस्त ही नाशति तू प्रति चिंता आनंदे भीम दर्शने वेद पंद्रह श्लोकी लाभली शोभली भरी दृढ़े भो निसंदे भो संख्या चंद्र कला गुणे रामदासी अग्रगण्यो कपि कुवासी मंदनु राम रूपी अंतरात्मा दर्शने दोषनाशति गुरुवर्ते त्यक्तराज्ञः व्यचरदनुवनम् पद्मपद्भ्यां प्रियायां पाणिस्पर्शा क्षमाभ्यां रुजितपथरुजो यो हरिन्द्रानुजाभ्यां वैरूप्याशूर्पणख्या प्रियविरहरुषा रोपितभ्रूविजृम्भ प्रस्ताविबद्धसेतुः खलदवदहनः कोशलेन्द्रोऽवतान्वः राजाधिराज रामचन्द्र भगवान की जय पवनसुत हनुमान की जय उमापति महादेव की जय बोलो भाई सब संतन की जय 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 सीताराम सीता कांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ। शाकंभरी नवरात्र आणि संबंध भारतामध्ये अभिमानास्पद घडणारी गोष्ट 500 वर्षाच्या तीव्र प्रतीक्षेनंतर प्रभू परत आपल्या मूळ स्थानावर स्थानापन्न होत आहेत। संबंध भारतामध्ये आनंदाचं वातावरण आहे। तत्प्रीत्यर्थ रामचरित्र मानसावर आपल्याला बोलायचं आहे। 5 दिवस त्याच्यातला आज पहिला दिवस। रामाची स्थापना रामायणाच्या चरित्राद्वारे जेव्हा खरी होईल तेव्हा प्रभूचं स्वप्न सर्वांचं स्वप्न साकार होईल। रामाची सेवा रामचरित्राचं गायन रामनामाचा जप पण याच्याच बरोबर
स्वधर्माचं पालन, रामांनी जी मर्यादा आपल्या जीवनामध्ये घालून देऊन आपल्या नंतर येणाऱ्या मानव समाजाने कसं वागावं, मर्यादा कशी ठेवावी याचा आदर्श आपल्याला घालून दिलेला आहे। आणि प्रत्येकानं स्वधर्माचं पालन अतिशय तंतोतंतपणे मर्यादेचं पालन आवश्यक आहे। सगळ्या गोष्टी ठीक आहे, परंतु स्वतःचा धर्म मनुष्याने सोडता कामा नये, कारण सर्व धर्माने चाललेलं आहे, धर्मावर सर्व अवलंबून आहे। आणि धर्म एव हतो हंती धर्मो रक्षती रक्षितः, कारण राम हे स्वतः धर्माचं स्वरूप आहे। संत वर्णन करतात, धर्माची तू मूर्ती, वेद प्रतिपादन करतात रामो विग्रहवान धर्मः। आणि ही मर्यादा जी आपल्याला घालून दिलेली आहे त्याचं जेव्हा मनुष्य तंतोतंतपणे पालन करेल तेव्हा खरं राम राज्य होईल, तेव्हा खरी रामाची स्थापना होऊन जसा आनंद झाला आहे तसा प्रत्येकानं धर्माचं पालन करणं, स्वधर्माचं पालन करणं हे आवश्यक आहे। धर्म याचा अर्थ लक्षात घ्या, हे आपण जे धर्म म्हणतो ते धर्म नाही, धर्माचा फार संकुचित अर्थ आहे हा। म्हणजे भगवान गीतेमध्ये म्हणतात स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावह, तर तिथे धर्माचा अर्थ असा घ्यायचा नाही। जे आपण विविध धर्म किंवा सर्व धर्म समभाव म्हणतो तसा इथे धर्माचा अर्थ घ्यायचा नाही। धर्म फार सूक्ष्म आहे, छोट्या छोट्या बाबतीतला धर्म आहे, शेजार धर्मापासून तर अनेक धर्माचे प्रकार आहेत। आणि प्रत्येकानं आपला धर्म पालन करणं, प्रभू श्रीरामचंद्रांनी आपल्यासाठी अवतार घेतला आहे, शिक्षयन स्वयं आचरण स्वतः आचरण केलं आणि प्रभू श्रीरामचंद्रांच्या आचरणाप्रमाणे आपल्याला आचरण करायचं आहे। म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की भगवान शंकराचं चरित्र अनुकरणीय नाही आहे। भगवान शंकर चिताभस्मोले पास नृगपिरुग रोटी परिकरा अमंगल्यं शीलं तव भवतु नामैव अखिलं तथापि स्मर्तूणां वरद परमं मंगलमसि। चिताभस्म लावतात भगवान शंकर, गजचर्म पांघरतात, सर्पांच्या माया गळ्यात घालतात, हे आपलं काम नाही, हे अनुकरणीय नाही। अनुकरणीय भगवान श्रीरामचंद्रांचं स्वरूप आहे। रामजींचं धैर्य, रामजींचं गांभीर्य, रामजींची पराक्रमता, रामजींचं शौर्य, रामजींचं बंधुप्रेम, रामजींचं मित्रप्रेम, हे जेव्हा संबंध समाजामध्ये, संबंध जगामध्ये, संबंध राष्ट्रामध्ये ओतंबून भरेल, ज्या वेळेस जगामध्ये कोणीही पुरुष स्त्रीवर हात उचलणार नाही, ज्या वेळेस संबंध भारतामध्ये जगामध्ये संबंध आपल्या भावांवर गेलेल्या केसेस मागे घेतल्या जातील, ज्यावेळेस सगळ्या ठिकाणी सगळ्या भारतामध्ये घटस्फोटाचं प्रमाण झिरो होईल, तेव्हा आपल्या धर्माची स्थापना करण्यासाठी प्रभूंनी हे जे अवतार कार्य धारण केलेलं आहे त्याची साफल्यता होईल।
कारण राम विग्रहवान धर्म हा श्रींचे जो विग्रह आहे तो धर्माची प्रतिष्ठापना करण्याकरता आहे. म्हणजे कैकईने जेव्हा वर्णन केलं, कैकई असं अनेक वेळा म्हणाली आहे आई कैकई की सीताराम हे निर्दोष आहेत, रामायणामध्ये वर्णन येतात. प्रभू श्रीरामचंद्रांची आणि आईसाहेब सीतेची काही चूक नाही, परंतु माझी अशी इच्छा आहे की रामानं वनवासात जावं. आणि हे वाक्य ऐकल्यानंतर प्रभू म्हणतात की माझ्या भरता करता आई तू 12 वर्ष 14 वर्ष का वनवास मागते, मी कायमचा वनात राहायला तयार आहे, कारण भरत राजा झालेला आहे हे मला पाहायचं आहे. माझ्या भावाची जीत, माझ्या भावाचा जय हा माझा जय आहे, माझ्या भावाचा पराजय हा माझा पराजय आहे, माझ्या भावाचं सुख हे माझं सुख आहे, माझ्या भावाचं दुःख हे माझं दुःख आहे. आणि म्हणून बंधुप्रेम जे आहे हे आदर्शवत आपल्याला रामायणामध्ये बघायला मिळतं. वनवासात गेल्यानंतर जेव्हा स्नानाचा संकल्प दिला, कारण आपल्याकडे प्रत्येक काम संकल्पपूर्वक आहे, नुसतं केलेलं काम आणि संकल्प केलेलं काम याच्यामध्ये फरक असा आहे की मनाचा संकल्प मनाने ठरवल्यानंतर त्या कामामध्ये ते काम पूर्ण होण्यास गती येते. आणि म्हणून संकल्पपूर्वक केलेलं काम, आपल्याकडे अनेक असे उत्सव येतात सण येतात की काहीतरी संकल्प आपण केला पाहिजे. संकल्पाने ते कार्य सिद्धीत जातं. आणि म्हणून प्रभू श्रीरामचंद्रांना वनवासामध्ये गेल्यानंतर संकल्प दिला आहे. श्रुतीस्मृती पुराण पुराण पुण्यबल प्राप्त्यर्थं भरतखंडे, भरतखंडे असा शब्द ऐकल्याबरोबर प्रभू श्रीरामचंद्रांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. आईसाहेब बघतायत, सीता लक्ष्मण बघतायत. प्रभूंना विचारलं तर म्हणे मला भरतखंडे याच्यावरून माझ्या भरताची आठवण झाली, माझा भरत राजा व्हावा, माझ्या भरताला राजा झालेलं मी पाहावं अशी माझी खूप इच्छा आहे, म्हणून माझ्या इच्छेने आईने मला वनवास प्रदान केलेला आहे. म्हणजे आदर्श बंधुप्रेमाचा हा एक दाखला प्रभू श्री रामचंद्रांनी सांगितलेला आहे. अनेक अशा प्रकारचं तप करून रावणाला जेव्हा प्रचंड पराक्रमी अशी शक्ती मिळाली आणि लक्ष्मणानं प्रचंड पराक्रम करून रावणाला जेव्हा हाकार करून सोडला, रामायणाच्या युद्धकांडामध्ये वर्णन येतं किंवा रावणाला वाटला लक्ष्मण आपला विनाश करतो काय, म्हणून अनेक तीव्र तपस्यांनी प्राप्त झालेली शक्ती भगवंतानं लक्ष्मणावर रावणाने लक्ष्मणावर सोडली. शक्तिपात झाल्यावर लक्ष्मण मूर्छित पडले आहे, हनुमंतांना उचललं, रामाप्रमाणे आणून ठेवलं आणि सुषेण वैद्यांना बोलवून, सुषेण वैद्य म्हणाले शत्रुपक्षाचा आहे, म्हणजे आता तुझा धर्म काय आहे की हा जो रोगी आहे हा जो तुझा पेशंट आहे याला आता दुःखातून मुक्त करणं पहिले तुझा धर्म, तू कोण आहे काय, म्हणून वैद्य गीता सुषेण गीता. आपल्याला एकच गीता माहिती, फक्त अनेक गीता आहे. श्रीमद भागवतामध्ये गोकर्ण गीता येते, 2-3 श्लोकाची गीता आहे. जेव्हा प्रभू श्रीरामचंद्रांना सुषेण वैद्याला वैद्याचं धर्म समजून सांगितला तेव्हा सुषेण गीता सांगितली. पिशाच्य गीता आहे, गीतेचे अनेक प्रकार आहे, अवधूत गीता आहे, अष्टावक्र गीता आहे,
आपला विषय असा चालला होता की लक्ष्मणाला शक्तिपात झाल्यानंतर हनुमंतानं आणून ठेवलं. सुषेण वैद्याला सर्व ज्ञान प्रभू श्री रामचंद्रांनी सांगितलं आणि हनुमंत पर्वत आणायला, संजीवनीची वनस्पती आणायला निघून गेले आणि सूर्योदय होता होता सुषेण वैद्य असे म्हणाले प्रभू श्री रामचंद्रांना की आता जर सूर्योदयानंतर हनुमंत आले तर कदाचित लक्ष्मणांचे प्राण वाचणं कठीण आहे. प्रभू म्हणाले तिथे भाऊ माझा लक्ष्मण जाईल तिथे मी जाईल. लक्ष्मणांना प्राण त्याग केलं तर मी पण प्राण त्याग करेल, कारण लक्ष्मण हा सर्व सोडून माझ्याकडे आलेला आहे. प्रभू श्री रामचंद्रांच्या तोंडचे वाक्य आहे रामायणामध्ये की भरपूर सापडलं शोधलं तर सीतेसारखी पत्नी मिळून जाईल पण लक्ष्मणासारखा मला भाऊ मिळणार नाही. आणि म्हणून मी तरी सीतेला घेऊन आलो पण लक्ष्मणानं आपली पत्नी उर्मिला अयोध्येमध्येच ठेवलेली आहे. रामायणामध्ये वर्णन आढळतं की रावणाला मारणं सोपं आहे परंतु इंद्रजिताला मारणं कठीण आहे, कारण 14 वर्ष ज्यानं इंद्रियांवर ताबा ठेवलेला आहे तोच इंद्रजिताला मारू शकेल. आणि म्हणून 14 वर्ष लक्ष्मणानं निद्रादेवीचा त्याग केलेला आहे, उभे राहिलेले आहे, रामाची सेवा केलेली आहे आणि इंद्रियांची शक्ती लक्ष्मणाची प्रचंड वाढलेली आहे आणि त्याचा उपयोग इंद्रजिताला मारण्याकरता झालेला. लक्ष्मणाचं रामावर इतकं प्रेम असण्याचं कारणच असं आहे, कारण रामाचं सुद्धा लक्ष्मणावर तेवढं प्रेम आहे. मोठा भाऊ जर प्रभू श्री रामचंद्रांचा असेल, प्रभू श्री रामचंद्रांसारखा, तर आपोआप कालचे भाऊ लक्ष्मण भरत शत्रुघ्नासारखे वागतात. मोठा भाऊ रावणासारखा असेल तर कुंभकर्णासारखे भाऊ वागतात, कारण शब्दामध्ये व्याख्या लपलेले आहे. बंधनात मुच्छेदे ती बंधू, पतनात त्रायते इति पती पत्नी, पतनात त्रायते इति पती, जे पतनापासून, पतन म्हणजे असं हलट डुलट पतन नाही, त्याच्यापासून पण काही पत्नी पती वाचवतात सध्याच्या याच्यात, धरून आणावं लागतं त्याच्यापासून वाचवतील ती पत्नी. पण पतन म्हणजे वाईट विचार, वाईट विचारापासून पत्नीला वाचवतो तो पती, आणि वाईट विचारापासून पत्नी पतीला वाचवते ती पती, असे पती पत्नींचे व्युत्पत्तीशास्त्र सांगितलंय आपल्याकडे. आणि अशा पद्धतीनं लक्ष्मणाचं प्रभू श्री रामचंद्रांवर असलेलं प्रेम, श्री रामचंद्रांचं लक्ष्मणावर असलेलं प्रेम, हे याची जेव्हा स्थापना संबंध भारतखंडामध्ये होईल तेव्हा या उत्सवाला अर्थ राहील, कारण प्रत्येकानं स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा असं वर्णन केल्यामुळे स्वतःचा धर्माचे पालनाची आता जबाबदारी आली आहे आपल्यावर. कारण आतापर्यंत प्रभू श्री रामचंद्र सिंहासनावर बसलेले नव्हते, आता ते त्यांच्या स्व आसनावर 500 वर्षानंतर जबाबदारी घेऊन बसत आहेत. झाले रामराज्य काय होणे आम्हा, तर आपली सगळ्यांचीच जबाबदारी आता वाढलेली आहे, कारण प्रभू श्री रामचंद्र अयोध्येच्या मूळ स्थानावर स्थानापन्न झाल्यानंतर, राजे झाल्यानंतर आता त्यांच्या मूळ स्थापनेला, प्रतिष्ठापनेला धक्का लागणार नाही असं पुढे आपल्याला वागायचं आहे. रामायणासारखं आदर्श जीवन आपल्याला व्यतीत करून आता भारत हा विश्वगुरु आहे हे सगळ्या जगाला पटवून द्यायचं आहे. आणि ते रामचरित्राच्या अनुकरणाने शक्य आहे, कारण प्रभू श्री रामचंद्रांचं चरित्र अनुकरणीय आहे.
म्हणून प्रत्येकानं आता स्वधर्माचं परिपालन करणं हे अतिशय आवश्यक झालेलं आहे. कारण सध्याचा समाज पाहता स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार आहे असा घेतला जातोय, आणि स्वातंत्र्याचा अर्थ जेव्हा स्वैराचार होतो तेव्हा ते राष्ट्र प्रगतीकडे न जाता विनाशाकडे जात आहे. प्रत्येकानं मर्यादा सांभाळली पाहिजे तर रामराज्य स्थापन होईल. कारण माणसाची क्रूरता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. पूर्वी काय व्हायचं, माणसाला क्रोध आला ज्या माणसाविषयी त्या माणसाला तो रानात घेऊन जायचा, तिकडेच त्याला नष्ट करायचं आणि तिथेच पुरून द्यायचा. म्हणजे क्रूरता आता इतकी वाढली की तो घरातच माणसाला मारतो आणि त्याचे तुकडे करून तिथे घरातच ठेवतो फ्रीजमध्ये. म्हणजे किती क्रूरता वाढली आता. जिथे सत्वशील माणसं मुंगीला मारायचा विचार करतात तिथे नराधम स्वतःच्या नातेवाईकांना मारून स्वतःबरोबर संबंध ठेवणाऱ्यांना फ्रीजमध्ये जोडत तुकडे करून 35-35, 36-36 तुकडे. कुठे चाललाय माणूस धर्म, कुठे चालली आहे माणूस की. पहिले माणूस बनणं शिकावं लागेल आपल्याला, पहिले मनुष्य धर्माचं पालन करावं लागेल, पहिले मर्यादा सांभाळावी लागेल, पहिले स्वधर्माचं पालन करावं लागेल. आणि अशा पद्धतीनं रामायण रामो विग्रहवान धर्म अशा पद्धतीनं संपूर्ण अशा प्रकारचा आदर्श प्रभू श्री रामचंद्रांनी आपल्या जीवनामध्ये घालून दिलेला आहे. प्रभू श्री रामचंद्रांनी तर वनवास स्वीकारला, परंतु भरताने अयोध्येमध्ये राहून भरत महाराजांनी संन्याशाप्रमाणे जीवन व्यतीत केलेलं आहे. प्रभू श्रीरामांनी तरी लक्ष्मणाची आणि सीतेची सेवा घेतलेली आहे, भरतानं 14 वर्ष कोणाची सेवा घेतली नाही. जो सेवा करायला आला त्याला सांगितलं माझी सेवा करू नका, मी पात्र नाही तुमची सेवा घ्यायला, कारण माझ्यामुळे प्रभू श्री रामचंद्रांना त्रास झालेला आहे, वनवास स्वीकारावा लागलेला आहे. नुसतं नाव स्वीकारताबरोबर भरतखंडे असं नाव स्वीकारताबरोबर प्रभूंचे डोळे ओले व्हायचे. माणसाचं वर्णन त्याच्या नातेवाईकांनी मित्रांनी केलेलं ते ठीक आहे, पण जेव्हा शत्रू वर्णन करतो आपल्या शत्रूचं ते खरं वर्णन असतं, आणि ते वर्णन रावण करतोय. राम रावणांचं युद्ध जे आहे तिथे अलंकार वापरला की राम रावणयोर युद्धम राम रावणयोर इव. रामाचं आणि रावणाचं युद्ध कोणासारखं आहे, तर रामाचं आणि रावणाच्या युद्धासारखंच आहे. अनुप्रास अलंकार वापरलाय. त्याला कोणाची उपमान देता येत नाही. राम रावणांचं युद्ध कोण आहे, राम रावणांसारखंच झालेलं आहे. जसं समुद्राला कोणाची उपमा देता येत नाही, समुद्र कोणासारखा आहे, समुद्र समुद्रासारखा आहे, तसं रामाचं चरित्र समुद्रासारखं आहे. तुलसीदासांनी रघुवर छबी के समान रघुवर छबी बनिया ठुमक चलत रामचंद्र. प्रभू श्री रामचंद्रांचं मुख कोणासारखं आहे, प्रभू श्री रामचंद्रांच्या मुखासारखंच आहे. त्याला उपमा देता आली नाही, कारण प्रभू श्री रामचंद्रांच्या मुखाप्रमाणे कुठलीही वस्तू कुठलीही रूप भगवंताचं दिसलंच नाही, फक्त प्रभू श्री रामचंद्रांचं रूप दिसलेलं आहे.
रावणाचा रथ छिन्न विछिन्न करून टाकल्यावर प्रभू श्रीरामचंद्रांनी सांगितलं की आज खूप थकले तुम्ही, घरी जा आराम करा, थोडं खाऊन पिऊन घ्या, उद्या परत आपण युद्ध करायला तयार आहोत. दशानन म्हणतायत स्वतः की शत्रू असावा तर प्रभू श्रीरामचंद्रांसारखा असावा. हे रावण स्तुती करतात प्रभू श्रीरामचंद्रांची, म्हणजे शत्रू ज्यांची स्तुती करतात असे आमचे प्रभू श्रीरामचंद्र. म्हणजे जो आपल्याशी सरळतेने वागतो त्याच्याशी पण प्रभू श्रीरामचंद्र सरळ आहे. म्हणजे जो प्रतिकूल वागतो प्रभू श्रीरामचंद्रांशी त्याला तर प्रभू अनुकूल आहे, पण जो अनुकूल वागतो त्याला सुद्धा अनुकूल आहे. भगवान श्रीकृष्णांच तसं नाही. प्रभू श्रीरामचंद्रांची मूर्ती ही धर्ममूर्ती आहे, प्रभू श्रीकृष्णांची मूर्ती प्रेम मूर्ती आहे, आणि भगवान शंकराची मूर्ती वैराग्य मूर्ती आहे. दया अवतार आहे प्रभू श्रीरामचंद्रांचा अवतार धर्मावतार, प्रभू श्रीकृष्णांचा अवतार प्रेमावतार, आणि भगवान शंकराचा अवतार हा दया अवतार. कर्पूर गौरम करुणावतारम, करुणावतार दया अवतार आहे प्रभू भगवान शंकराचा अवतार. म्हणजे प्रवृत्ती धर्म भगवान विष्णूंनी समजून सांगितला, निवृत्ती धर्म भगवान शंकरांनी समजून सांगितला. आणि प्रवृत्ती आणि निवृत्ती धर्म याचं पालन आपल्याला करायचं आहे. आत्मचिंतन करणं, परमार्थ करणं हा प्रवृत्ती निवृत्ती धर्म आहे, आणि आपली जी उपजीविका आहे त्याच्यासाठी प्रयत्न करणं ह्या आपला प्रवृत्ती धर्म आहे. प्रवृत्ती आणि निवृत्ती धर्म मिळून मनुष्याचं जीवन आहे. तर अशा पद्धतीनं प्रभू श्रीरामचंद्रांच्या अनेक सद्गुणांची मिळून रामायण कथा आहे. आणि जोपर्यंत पृथ्वीवर नद्या आहे, पर्वत आहे, चंद्र आहे, सूर्य आहे, तोपर्यंत या त्रैलोक्यामध्ये रामायणाची कथा प्रचलित होत जाणार आहे. कारण मर्यादा पुरुषोत्तमाची कथा ही संपूर्ण मर्यादेच्या अनुसरणानुसारच लोकात प्रसरली गेलेली आहे. कारण प्रत्येक जण आपल्या आपल्या मर्यादेनुसार चालतात. एवढा मोठा समुद्र आहे पण मर्यादा सोडत नाही. भगवान सूर्यदेव मर्यादा सोडत नाही, भगवान चंद्रदेव मर्यादा सोडत नाही. कारण जो तो ज्याच्या ज्याच्या धर्मानं आपलं जीवन व्यतीत करत असतो आणि अशा पद्धतीनं जोपर्यंत शरीराचं आपल्याला स्मरण आहे तोपर्यंत धर्म पालन केला पाहिजे. आणि हे रामाच्या चरित्रानंच शक्य होईल, रामाच्या चरित्रानंच अनुकरणीय होईल. कारण प्रभूंना शिक्षयन स्वयं आचरण सांगून ठेवलंय. आणि अशा पद्धतीनं रामचरित्र मानसाच्या कथेमध्ये संपूर्ण रामायणाचं चरित्र, रामाचं चरित्र हे अतिशय सुंदर पद्धतीनं तुलसीदासांनी वर्णन केलेलं आहे.
रामो विग्रहवान धर्म या सांगण्यामध्ये अनुकूल आणि प्रतिकूलतेमध्ये प्रभू श्री रामचंद्र सर्वांशी समानतेने वागणारे आहे. शत्रूशी सुद्धा समान आहे, मित्राशी सुद्धा समान आहे. आदर्श मित्र आहेत ज्यांना त्यांना ज्यांचं त्यांचं राज्य देऊन नंतर स्वतःच राज्य भगवंतानं आपलं स्वीकारलेलं आहे. वनवासात गेल्यानंतर पहिल्याच दिवशी शृंगवेरपूरचे गोहक राजानं सांगितलं की माझं राज्य मी तुम्हाला समर्पण करू. सुग्रीव राजा झाल्यानंतर म्हणाले हे राज्य तुम्हाला समर्पण आहे. सगळ्यांचा पहिले विकास, सगळ्यांची साथ आणि सगळ्यांचा विकास हे सगळं इथलं सूत्र आहे, काही कुठलं नवीन नाहीये. प्रभू श्री रामचंद्रांनी आपल्या जीवनामध्ये परस्त्रीकडे वरती डोळे करून पाहिलेलं नाही. राज्याभिषेकाच्या वेळानंतर जेव्हा यज्ञ केला तेव्हा सांगितलं गेलं की राजा अनेक लग्न करू शकता, प्रभूंची नजर खाली आहे. सिंहासनावर बसल्यानंतर सुद्धा प्रभूंनी असं वरती सुद्धा कधी बघितलं नाही, फक्त एकच वेळा बघितलं राज्याभिषेकाच्या वेळेला. त्याचं कारण असं आहे की केवट आणि शृंगवेरपूरचे राजे गुहक यांना प्रभू श्री रामचंद्रांनी सांगितलं होतं की मी आता वनवासी, पण मी जेव्हा राज्याभिषेक होईल तेव्हा तुम्ही या. आणि म्हणून प्रभू त्या दिवशी सगळीकडे बघतायत, साधारण व्यक्तीकडे बघतायत की तो आलाय का, गुहक आलाय का, केवट आलाय का. सगळे मोठे मोठे राजे आले, सगळ्यांकडे प्रभूंची नजर नाही, प्रभू त्यांना शोधतायत. सामान्यांकडे लक्ष आहे प्रभूच. आपल्या पडत्या काळामध्ये कोणी आपल्याला मदत केलेली आहे त्याच्याकडे प्रभूंच लक्ष आहे, गरीबातल्या गरीब व्यक्तीकडे. मला सांगितलं होतं ते दोघे येतील म्हणून, पाहताय प्रभू आले का. जो सरळ वागला त्याच्याशी सरळ आहे, जो वाकडा वागला त्याच्याशी प्रभू सरळ आहे. असं कृष्ण चरित्रात पाहायला मिळत नाही. कृष्ण चरित्रात सुदामांशी भगवान श्रीकृष्ण मित्रत्वाने वागले. आणि महाभारताच्या युद्धामध्ये अश्वत्थामा हतहा नरो वा कुंजरो वा तिथे कपट केलेला आहे. द्रोणाचार्यांशी कारण काय, एक तर शस्त्र हातात घ्यायचं नाही हा ब्राह्मणांचा नियम आहे, आणि शस्त्र घ्यायचं तर धर्माच्या रक्षणासाठी घ्यायचं आहे. दुर्योधन चुकीचं वागलं हे द्रोणाचार्यांना माहिती होतं, तरी त्यांच्या बाजूने उभे राहिले. भगवान श्रीकृष्ण म्हणाले की आता यांच्याशी कपट करणं योग्य आहे. पु
पुढची कथा तुम्हाला सगळी माहिती आहे की भगवान श्रीकृष्णांनाही माहिती होत अश्वत्थामा नावाचा हत्ती मेला आहे, कारण ही गोष्ट द्रोणाचार्यांना सांगणं आवश्यक होत, कारण त्यांचं मनोबल खच्ची करायचं होतं. आपला एकुलता एक मुलगा अश्वत्थामा, हा जर गेला तर आता युद्ध करून काय करू. आणि द्रोणाचार्यांनाही माहिती होतं की धर्म हा माणसासाठी आहे, देवासाठी नाही. देव ज्या आरती सांगतायत अश्वत्थामा आता, त्या आरती शंका उत्पन्न झाली द्रोणाचार्यांना. मग खरं कोण बोलेल? धर्मराज बोलतील. आणि म्हणून जसे द्रोणाचार्य धर्मराजाकडे जायला लागले, तसे भगवान श्रीकृष्णांनी धर्मराजाला सांगितलं की आता हे येतील यांना सांगा की तुमचा मुलगा अश्वत्थामा मेला. धर्मराज म्हणे हे काम नाही जमणार देवा मला, हे काम सांगू नका, हे धर्मविरुद्ध काम सांगताय. कारण सगळ्यांवर सारखं प्रेम करणं हा माझा धर्म आहे म्हणे. मग सगळ्यांवर चांगलं प्रेम करणं हे तुम्ही सांगताय, मग त्याच्यात द्रोणाचार्य येत नाही का? म्हणे आता जर यांचा आपण वध केला नाही तर यांचं पाप वाढेल, आणि यांचं पाप वाढलं तर यांना पाप सोडण्यासाठी आपल्याला मदत करायचं, ही पण माझीच लीला आहे. म्हणे यांचं कसं हे अधर्माच्या बाजूने लढताय. आता यांचा नायनाट केला नाही तर यांचं पाप वाढेल, आणि आता यांचं नायनाट जर पाप वाढलं तर हे परत अधर्माची जादू जर आता वाढली तर परत हे अधर्म पसरवतील. म्हणून यांचा नाश करणं हीच आता कृपा आहे. तरी सुद्धा धर्मराज नरो वा कुंजरो वा बोलले, पण भगवंतांनी अशी काही वाद्य वाजवली की नरो वा कुंजरो वा हे द्रोणाचार्यांना ऐकू झालं नाही. फक्त एवढंच वाक्य ऐकू आलं, अश्वत्थामा हता. म्हणजे सुदामांशी वागणारे भगवान श्रीकृष्ण आणि द्रोणाचार्यांशी वागणारे भगवान श्रीकृष्ण याच्यात फरक आहे. पण तसा फरक प्रभू श्री रामचंद्रांच्या चरित्रामध्ये आपल्याला बघायला मिळणार नाही. शिक्षयन स्वयं आचरण सरलतम, प्रभू श्रीरामांची सरलता, प्रभू श्रीरामांचं धैर्य, प्रभू श्रीरामचंद्रांचं औदार्य, प्रभू श्रीरामचंद्रांची मातृपितृभक्ती, प्रभू श्रीरामांचं बंधुप्रेम, प्रभू श्रीरामांची मित्रता, भगवान श्रीरामांचा पराक्रम, भगवान श्रीरामांचं शौर्य, सगळ्यांचं वर्णन रामचरितमानसामध्ये. आणि असं हे रामचरित्र, राम गावा राम घ्यावा, राम जीवीचा विसावा, कल्याणाचे जे कल्याण, रघुरायाचे गुणगान. आणि अशा पद्धतीनं हे रामचरित्र मानस तुलसीदासांनी व्रज आणि अवधी भाषेमध्ये लिहिलं. अनेक प्रकारे वंदना केलेली आहे, मंगलाचरण केलेलं आहे. कारण काव्य करताना मंगलाचरण करावं लागतं. मंगलाचरण म्हणजे देवाचं नाव घेणे. मंगल हे देवाचं नाव आहे. मंगलाचरण तीन प्रकारचं असतं, नमस्कारात्मक मंगलाचरण, इष्ट संकीर्तनात्मक मंगलाचरण आणि इष्टेतरात्मक मंगलाचरण. आपण केलेला ग्रंथ, सुरू केलेला ग्रंथाची समाप्ती निर्विघ्नपणे व्हावी म्हणून देवाचं नाव घेणं याला मंगल म्हणतात. आपण जे काम सुरू केलंय त्याची निर्विघ्नपणे समाप्ती झाली पाहिजे, असा आस्तिक ग्रंथकारांचा नियम आहे. देवाचं नाव घेऊन सुरू केलेलं काम हे निर्विघ्नपणे पार पडतं. म्हणून आस्तिक ग्रंथकारांचा जो नियम आहे, मंगलाचरण करून
ग्रंथाची सुरुवात करणं, मंगलाचरण करून ग्रंथाची सुरुवात करणं म्हणजे तो ग्रंथ निर्विघ्नपणे शेवटात जातो, कधी कधी जात नाही. उदाहरण एकनाथ महाराज, ग्रंथ सुरुवात केला पण गावबाण शेवट केला. नाथ महाराजांनी मंगलाचरण केलं नव्हतं का? केलं. निर्विघ्न परिसमाप्तीसाठी मंगलाचरण आवश्यक आहे. आस्तिक ग्रंथकारक, एकूण दोन प्रकार आपल्याकडे, आस्तिक आणि नास्तिक विचारधारा. आता आस्तिक म्हणजे जो देवाला मानतो तो आस्तिक तर आहे, परंतु देवापेक्षा जो वेदांचं प्रामाण्य मानतो तो आस्तिक. आणि वेद प्रामाण्य किंवा वेदाला नकारात्मकता देणारा नास्तिक. देवाला न मानणारा पण वेदाला मानणारा तो आस्तिक. लक्षात घ्या, नास्तिक विचारधारा म्हणजे चारवाक सांगितलं आपल्याकडे. चारवाक विचारधारा काय सांगते? जोपर्यंत जीवन जगायचंय तोपर्यंत मस्त जगा. हा देह गेल्यावर हा देहाचा पुनर्जन्म होत नाही. कर्ज काढा, तृप्य आणि मजा करा. उदाहरण विजय मालल्या, बस कर्ज काढायचं, बँका बुडवायच्या आणि मस्त आपलं जीवन करून घ्यायचं. मेल्यावर यांचा काही संबंध नाही. कर्ज काढून घ्यायचं, परदेशात चालला जायचं, भारतवाले बोंबलत राहतील, त्यांच्यात ताकद असतील तर आणतील, नाही तर तिकडे मजा मारत राहायची. नास्तिक विचारधारा. कर्ज काढून तुप्या, बँका बुडल्या बुडू द्या, सोसायट्या बुडल्या बुडू द्या. भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः, यावत् जीवं सुखं जीवेत् ऋणं कृत्वा घृतं पिबेत्. नास्तिक विचारधारा सांगते. आणि म्हणून हे देवाचं नाव घेत नाही, हे म्हणतं आम्ही ते ठीक. मग त्याला आस्तिक प्रमाणधारा सांगतात की तुझ्या पंजोबांचे मुलगे तुझे आजोबा नाही, तुझ्या आजोबांचे वडील, तुझ्या आजोबांचा मुलगा तुमचे वडील नाही, तू तुझ्या बापाचा मुलगा नाही, याला काय उत्तर आहे? मी सांगतो म्हणून असं कसं काय चालेल? मी सांगतो म्हणून काय प्रमाण आहे याला? हे नास्तिक विचारधारेला आस्तिक विचारधारेने दिलेलं उत्तर आहे. आणि म्हणून तुलसीदास रामचरित मानसामध्ये मंगलाचरण करतात. वर्णानाम अर्थसंगानाम रसानाम छंदसामपि मंगलानाम च कर्तारौ वंदे वाणी विनायकौ. अक्षर अर्थसमूह रस छंद आणि मंगल यांची निर्मिती करणाऱ्या सरस्वती आणि श्री गणेश यांना मी नमस्कार करतो. गणेश हे तत्व आहे. पुराणांमध्ये शास्त्रामध्ये असा उल्लेख आढळतो की भगवान शंकरांनी आणि पार्वतीनं आपल्या विवाहाच्या वेळेस गणपतीचं पूजन केलं. बर का? विवाहामध्ये भगवान शंकरांनी आणि पार्वतींनी गणेशाची पूजा केली. गणेश हे तत्व आहे, देवी हे तत्व आहे. आणि या तत्वांनी आपल्याला बोध केलेला आहे. कुठल्याही प्रकारचं तत्व लक्षात घ्यायचं असतं. आणि म्हणून ज्या चर्चेतून बोध होतो तो तत्व बोध असतो. कारण वाद असावा पण तो संवाद रूपात वाद असावा. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये वैदिक याच्यामध्ये अनेक वाद प्रसिद्ध झाले. विवर्तवाद आहे, अद्वैतवाद आहे, द्वैताद्वैतवाद आहे. तसा सद्गुरु समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेला संवादवाद आहे. काय म्हणतात समर्थ? तुटे वाद संवाद तो हितकारी. हितकारी येतो त्याच्यातून काहीतरी तत्व निघतं, काहीतरी मार्ग निघतो, काहीतरी चर्चा निघते.
आणि चर्चेतून एखादा चांगला नियम, चांगलं बोध तत्व निघतं की ज्याच्यानुसार त्याच्या आचरण केल्याने मनुष्याचं जीवन सफल होतं. म्हणून संतांच्या चर्चेतून तत्वबोध होतो. वादे वादे जायते तत्वबोध हा असा नियम आहे. आणि हा तत्वबोध सत्समागमातून निघतो. आणि म्हणून अनेक आपले ऋषी सत्समागमता एकत्र येतात. जसं श्रीमद भागवतामध्ये सत्संगार्थं समायाता दर्दृशोस्तत्र नारद. कुठे? बद्री विशाल वनामध्ये. कदा तु विशालायां चत्वार ऋषयो मला सत्संगार्थं समायाता दर्दृशोस्तत्र नारद. कारण जेव्हा समष्टी साधना होते, समष्टी साधनेमध्ये सगळेजण एकत्र येऊन भगवंताचा नामजप करणं, त्याच्यामधून ऊर्जा जी निर्माण होते, जी उत्पन्न होते, ती सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्या ऊर्जेपासून काहीतरी उदय होतो, पुण्य उदय होतो, भाग्य उदय होतं. संतांचं दर्शन आणि संतांची संगती प्राप्त झाली असता उजळले भाग्य, आता अवघी चिंता वारली. कारण का? संत दर्शने हा लाभ. आणि हा लाभ जेव्हा होईल तेव्हा पद्मनाभ जोडी येला. अशा पद्धतीनं तुलसीदास मंगलाचरण करतात आणि गणपती आणि सरस्वती यांना वंदन करतात. आणि इथून अनेक पद्धतीनं वंदना करत करत रामचरित मानसामध्ये वंदना प्रकरण सुरू होत. आता भगवान तुलसीदास कोणाकोणाची कशी कशी वंदना करतात ते आपण उद्याच्या विवेचनामध्ये बघू. जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. सद्गुरु सखाराम महाराज की जय. सद्गुरु बाबा महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. देवीकडे आणखीसाठी जायचं जमलं का? एकदम आनंद ब्रह्मानंद Thank you.